नमस्कार सर, मी टकले अँड टकले कंपनीतून आलो आहे। मी तुमच्यासाठी एक औषध आणलेलं आहे। या औषधामुळे तुमच्या टकल्यावर 100% केस उगवणार, आणि जर केस उगवले नाही ना तर तुमचे पैसे रिटर्न, ते सुद्धा डबल। अहो, पण तुमच्याच टकल्यावरती केस उगवले नाही, आमच्या काय उगवणार? नाही नाही, याचं उत्तर तुम्हाला संत वचनातून त्याचं विडंबन करून दिलं तर चालेल का? द्या। हां, तर थँक्यू सर। संत वचनाचं विडंबन असं आहे की जगा सांगे केस उगवण्याचं ज्ञान आणि स्वतः मात्र टकले पाशा, असं माझं का झालं माहिती आहे? अहो, आमच्या शेजारी ना एक नारळवाला राहतो, 39 वर्ष झाली त्याचं लग्नच जमत नाही आहे। अहो, प्रचंड टेन्शनमध्ये आला होता। त्याला मी म्हटलं, बाबा रे माझ्याकडचं औषध घे, तर तो माझ्यावरच भडकला, म्हणाला माझे अक्कलच चालत नाही। मी त्याला म्हटलं, अरे तुझ्या डोक्यावर पडले टक्कल तर कशी चालेल तुझी अक्कल? तर तो मला म्हणाला, ए मला हे औषध बिषध नको। डायरेक्ट मार्केटमध्ये गेला आणि एक वीक घेऊन आला, आणि वीक घातलं आणि गेला आरे कॉलनीत मुलगी बघायला। त्याची होणारी बायको ही आरे कॉलनीत राहते ना, आणि मग काय, मुलीनं त्याला पहिल्या फटक्यात पसंत केला। मुलगी तिच्या आईला म्हणाले, अगं आई मला हा नारळवाला लग्नासाठी मंजूर आहे। अहो, ती तिच्या आईला सांगते बरं का की आफ्रिकेच्या जंगलात कशी झाडं घनदाट असतात ना, तशी त्याच्या टकल्यावर घनदाट केस होती, एक पण केस गळला नाही। हा मुलगा मला पसंत आहे आई। मग काय, नारळवाल्याचं लग्न झालं, धूमधडाक्यात देवपूजा झाली। अहो, सत्यनारायणाची पूजा होईपर्यंत कोणालाच कळलं नाही की नारळवाला टकलाय। पण तुम्हाला सांगू, हनीमूनच्या दिवशी जे व्हायचं तेच झालं। अहो, दोघं पण अशीच रांगात आली होती। आता नारळवाली जरा लाडतच आली होती, सहज प्रेमाने लाडाने नारळवाल्याच्या डोक्यावरचा एक केस ओढायला गेले तर अख्खा साऊथ आफ्रिका तिच्या हातात आला। अहो, 20 दिवस आपण ज्या माणसाला संपूर्ण केसात पाहिलं, तो अचानक टकला झाल्यावर काय अवस्था झाली असेल तिची? म्हणजे अख्खा नारळ सोलल्यावर जसा दिसतो ना, अगदी तसा नारळवाला दिसत होता हो। मग नारळवाला फडकला, त्यानं बायकोचे केस ओढायचे ठरवले। त्याने पण रागाने बायकोचे केस ओढले तर त्याच्या हातातसुद्धा अख्खी आरे कॉलनी आली। बोला, अहो त्यांचा हनीमून होण्याच्याऐवजी याची देही याची डोळा, त्यांनी एकमेकांचं टक्कल पाहिलं हो, तिथेच घटस्फोट झाला। आता मला सांगा, हे लोकांचं दुःख आहे की नाही? हे तर काहीच नाही। अहो सर, आमच्या गावाला एक वकील राहतो, त्याचं नाव आहे केसाळे। त्याच्या अख्ख्या अंगावर केस आहेत, पण डोक्यावर एक केस नाही हो, म्हणून त्याला कोर्टात कोणी केसच लढायला देत। म्हणून त्या दिवसापासून मी शपथ घेतली चाणक्यासारखी। चाणक्याने शपथ घेतलेली तुम्हाला माहीत आहे ना, की मी जोपर्यंत नंदकुळाचा नाश करणार नाही तोपर्यंत मी शेंडीला गाठ मारणार नाही। अगदी तशीच शपथ मी सुद्धा घेतली की मी जोपर्यंत ह्या जगातल्या माणसाच्या टकल्यावर माझ्या औषधाने केस उगवणार नाही तोपर्यंत मी माझ्या टकल्यावर एक केस उगवू देणार नाही। अहो, पण माझी ही केश प्रतिज्ञा माझ्या केसाशी आली हो। काय सांगायचं, आमच्या गावात एकच न्हावे, त्याच्याकडून रोज दाढी करणं एक वेळ परवडलं, पण रोज त्याच्याकडून केस भादरणं नाही परवडलं हो। म्हणजे रेड्याला आणि म्हशीला रोज भादरताना काय त्रास होतो, ते मी याची देही आणि याची टक्कल अनुभवलेलं आहे। तेव्हा साहेब, लवकरात लवकर माझं हे औषध घ्या ना। औषधाची किंमत फार नाही हो, फक्त 88, आणि एकदा औषध वापरलं की औषधासाठी तुम्ही मला कुठेही भेट। आणि औषधाची औषधाचं नाव आहे केस आले तर आले, नाहीतर टिंबटिंब, ते तुम्ही काही वापरू शकता तुमच्या मनानुसार। आणि वैज्ञानिक इशारा सांगायचा राहूनच गेला, आमचं हे औषध पौर्णिमा टू पौर्णिमा वापरायचं नाही, तर आमचं हे औषध अमावस्या टू अमावस्या वापरायचं। आता अमावस्या टू अमावस्या का, तर त्याला शास्त्राचा आधार आहे। म्हणजे कसं, अमावस्यानंतर चंद्र जो असतो ना, तो कल्ल्या कल्ल्याने वाढतो। मग आमच्या औषधाने ना तुमच्या आधी कल्ल्याचे केस येणार, आणि मग बाकीचे सगळे येणार। सर, औषध घेताय ना? धन्यवाद।